श्रोते हो नमस्कार. सलाम वर्दी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत लेफ्टनंट कर्नल प्रफुल्ल जोशी. मूळचे पुण्याचे असलेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल 1961 जूनपासून वायुसेनेत वायरलेस ऑपरेटर म्हणून रुजू झाले, तर जून 1968 साली सेकंड लेफ्टनंट म्हणून आर्मीत रुजू झाले आणि त्यानंतर आयुष्यातली 32 वर्ष त्यांनी देशसेवेसाठी दिली. तर असे लेफ्टनंट कर्नल प्रफुल्ल जोशी, सर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर 1961 साली तुम्ही वायुसेनेत रुजू झालात आणि काही वर्ष तिथे काम करून नंतर सेकंड लेफ्टनंट म्हणून पुन्हा आर्मी जॉईन केली. हो. तर हे कसं काय म्हणजे झालं? त्याचं कारण असं होतं की मी फक्त मॅट्रिक होऊन लगेचच घर सोडलं. बर. आणि मी एअरफोर्समध्ये मी भरती चालू होती, कोणीतरी मला ऍडवाईस दिला की हो त्याच्यात म्हणून चांगलं असतं, म्हणून मी जाऊन हे केलं. त्याच्या माझा मोठा भाऊ होता. बर. तो त्यावेळेस डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग करत होता पुण्यातच. बर. तर तो ऑफिसर झाला. अच्छा. आणि मग 63-64 साली काय झालं की तो CME डिग्री इंजिनिअरिंग कोर्स साठी पुण्याला आला. माझी पोस्टिंग त्याच वेळेस योगायोगाने पुण्यातच होती. अच्छा. आणि मग तो आमच्या सगळ्या फॅमिलीला एक कार त्यांनी भाड्याने घेतली CME आणि CME दाखवतो म्हणून सगळ्यांना घेऊन गेला. अरे वा. बर. पण जेवढे लोक होते त्यापैकी मला तो ज्या खोलीत राहत होता, दोन पार्टनर असे राहायचे एका खोलीत, म्हणजे मोठ्या असायच्या आणि एक ड्रॉइंग रूम असायची, तर तिथं मला त्यांनी सोडलं. तर त्याचं नाव होतं कॅप्टन राकेश भार्गव. आणि तिथं मला सोडलं, तो म्हणाला इथं बस तू आणि मी यांना दाखवून आणतो. मग मला त्यावेळेस कळलं की मी शिपाई आहे, मी ऑफिसर नाहीये, म्हणून मी CME त्या ह्याच्यात मी जाऊ शकत नाही. अच्छा. म्हणजे कुठेतरी थोडस हट झालं. तर ठीक आहे, राकेश भार्गव चांगला मित्रच होता माझ्या भावाचा, आमचा पण मग फॅमिली फ्रेंड झाला होता. मी तिथं हे करून मग नंतर आम्ही परत आलो घरी. मग म्हटलं बाबा याची ही जी मधली दरी आहे ती कशी भरून काढायची. फॉर्च्युनेटली माझ्याकडे, मी पुण्यात पोस्टिंग असल्यामुळे पुण्यात एक आपटे रोडला मेजर बापट रिटायर्ड, ते SSB इंटरव्ह्यूची तयारी करून घ्यायचे. ओके. तर मग मी हे केलं, मन लावून तयारी केली आणि मग मी SSB अपियर झालो. अच्छा. आणि मी पास झालो. वा. आणि मग मला आर्मीत घेतलं. शिपाई आहोत ही थोडीशी वाटलेली मनाला खंत. हो. सुरुवात रूपांतर केलं ते. हो. खूपच सुंदर. तुमचं शिक्षण मला वाटतं पुण्यात झालंय. हो. म्हणजे भावे स्कूलला तुमचं शिक्षण झालं
आणि मराठी वातावरण, हो हो तर मग तिकडे जेव्हा वायुसेनेत किंवा आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्या मराठीपणाचा काही त्रास कुठे झाला का, किंवा काही फायदा पण कुठे झाला का? नाही, मी एक सांगतो की जिथं तुम्ही आता या पाण्यात पडला की त्या पाण्यात मिसळून जायचं असतं. बरोबर. प्रथम मी गेलो तर मला एक संबंध वाक्य इंग्लिशमध्ये बोलता यायचं नाही. अच्छा, आपल्या महाराष्ट्रातली हीच आहे की इंग्लिश शिकतो आपण, पण बोलायला कोणी शिकवत नाही. आणि मग मी एक दिवशी सकाळी निश्चय केला की आजपासून फक्त इंग्लिशच बोलायचं. चुकीचं असलं तरी बोलायचं. मग काय असतं त्याच्यात ना, की कानावर नवे शब्द पडतात, मग मी ते नोट करून ठेवून त्याचा हे करायचो, अर्थ काय ते शोधून काढायचो. असं करत करत एकदा निश्चय झाल्यानंतर मग ते इतकं सोपं गेलं की मी एक 2-3 महिन्यात चांगलं इंग्लिश बोलायला लागलो. आणि मग आर्मीतलं ट्रेनिंग कसं सुरू झालं तुमचं, आणि काय प्रकारचं ट्रेनिंग तुम्ही घेतलं तिथे? त्याचं असं झालं की मी माझा हे भाऊ ऑफिसर होता, मी शिपाई होतो, म्हणून मी हे केलं, मी पास झालो SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये. आणि मग काय होतं त्या काळी शॉर्ट सर्व्हिस कमिशन, बेसिकली काय असं IMA डेहराडूनमधनं परमनंट कमिशन मिळतं, पण त्याच्यासाठी कमीत कमी इंटर त्या काळी असणं आवश्यक होतं. पण मी मॅट्रिक होतो, पण माझं जे टेक्निकल शिक्षण जे ह्याच्यात झालेलं होतं एअरफोर्समध्ये, ते इक्वलंट टू इंटरमिजिएट असं मानलं गेलं. आणि म्हणून मग मी अप्लाय केला, सिलेक्ट झालो, आणि मद्रासला ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल म्हणून आहे मद्रासला, तिथं शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे जे सिलेक्ट झालेले ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथं व्हायचं, म्हणून मग मी तिथं. पण मग काय प्रकारचं ट्रेनिंग असायचं ते? ट्रेनिंग म्हणजे असं असतं की फौजेतलं कोणाचंही, अगदी शिपायापासून ते जनरलपर्यंत, सगळेजण भयंकर दगदगीचं म्हणा, त्रासाचं म्हणा, टफ म्हणा, जे काही म्हणायचं त्याला, त्या ट्रेनिंगमधनंच जावं लागतं. कारण तुम्ही पुढं त्यातनं ऑफिसर होणार आहात, जवान जो आहे त्याच्यानंतर हवालदार आहे, सुभेदार, अमुक तमुक, सगळेजण तुमच्याकडे बघत असणार. आणि तुम्ही जर म्हणाला की इथनं आता 10 किलोमीटर पुढे जायचंय, तर प्रथम तुमची 15 किलोमीटर जाण्याची क्षमता पाहिजे ना. तर ती क्षमता याच्यासाठी, ती जे ट्रेनिंग असायचं तर ते फार टफ असायचं. त्याच्यानंतर तिथंच आम्हाला युद्धशास्त्राचे सगळे धडे गिरवायचे, ते शिकवायचे प्रथम, म्हणजे अटॅक करायचं म्हणजे काय, त्याची तयारी कशी करायची. तुमच्याकडे फक्त प्लाटून आहे, प्लाटूनचा अटॅक कसा, कंपनीचा अटॅक कसा, हे. त्याच्यानंतर डिफेन्स, ऍक्च्युली तुम्ही एक लक्षात ठेवा की आपण नेहमी रक्षा दलाला डिफेन्स सर्व्हिसेस म्हणतो. प्रथम रक्षा दलाचं कार्य आहे की डिफेन्स म्हणजे आपल्या सीमेचं रक्षण करायचं. अटॅक हे नंतर येतं, अटॅक करण्याची वृत्ती असं धरलं जात नाही, आपली सीमारेषा आणि देश सुरक्षित ठेवावा. तर हे जे आहे की डिफेन्स, त्याच्यानंतर अटॅक, मग याच्यातनं पुढे मग अटॅक आता हिलवर करायचा असेल तर कसा करायचा, रात्री करायचा असेल तर कसा करायचा, मग त्याच्या अगोदर मग फायरिंग, कारण तुम्ही हातात शस्त्र असल्याशिवाय पुढे काही होत नाही. मग ती बंदूक, बंदूक कशी उचलायची, बंदूक कशी खांद्यावर ठेवायची, आमच्याकडे खांद्यावर ठेवायची, आता असं ठेवतात, तर खांद्यावर कशी ठेवायची आणि ती वागवत कसं हे करायचं, आणि मग त्याच्यात गोळ्या कशा भरायच्या, आणि फायरिंग कसं करायचं. ऍक्च्युली छोट्या छोट्या गोष्टींपासून शिकवण ते देत गेले सगळ्या प्रकार, असं प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे आता मी सांगितलं तसं की जेवढं काही, कारण तो जो शिक्षक तिथं शिक्षण घेणारा आहे मुलगा, तो पुढे इन्फंट्रीत जाणार आहे का, आर्टिलरीत जाणार आहे का, सिग्नल्स का, इंजिनियर्स का, कुठे जाणार आहे हे काही माहीत नसायचं. त्यामुळे सगळ्यांना हे बेसिक ट्रेनिंग प्रत्येकाला मुरवायचं असतं, प्रत्येक जणांनी हे शिक्षण घेतलंच पाहिजे. कारण वेळ कशी येईल तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे, मग ब्रिगेड कडनं कोणी मदतीला येईल वगैरे, ती गोष्ट वेगळी. ही किती सालची गोष्ट झाली तुमची? आता मी 68 साली पास आउट झालो, म्हणजे 67-68 एक वर्ष. अच्छा, मी ट्रेनिंग घेतलं. म्हणजे तेव्हा युद्धाचा काळ असा काही नव्हता, त्याच्या 65 ची देखील आठवण आहे. अच्छा, पुण्यात आमचं बॉम्बर स्क्वॉड्रन होतं, त्याच्यावर मी काम करायचो. माझ्याकडे असं होतं की जमिनीपासून आकाशापर्यंत, आकाशापासून जमिनीपर्यंत हे वायरलेस सेट जे वरनं जे संपर्क साधला जातो ते नीट आहेत की नाही याची छानबीन प्रथम
विमान उडण्या अगोदर करायची तशी सिग्नेचर तिथे करायची की मी चेक केलंय, यु आर रिस्पॉन्सिबल. हा, तुम्ही पूर्णपणे त्याला जबाबदार असणार. हा, आणि असंच प्रत्येक एक सिग्नलचं हे झालं, मग इन्स्ट्रुमेंट्स असतात, पॅनल इन्स्ट्रुमेंट पायलटच्या समोर असतो, त्याची कोणीतरी हे करायची. मग गन्स असतात त्याच्यावर लागलेल्या, मग तोफांचे गोळे लागलेले असतात. बर, म्हणजे तुम्ही हे वायुदलात होता तेव्हाच, तेव्हा तुम्ही 65 युद्धाशी कनेक्टेड होता. कनेक्टेड होता कारण हे सगळं तुम्हाला करायचं. कारण एक दिवशी आम्हाला संध्याकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं की घरी जायचं, किंवा मी त्यावेळेस घरी राहायचो पण परवानगी मिळाली होती म्हणून जायचं, आणि 4:30 इथं संध्याकाळी यायचं आपला बाड विस्तारा घेऊन, कमीत कमी सामान घेऊन. आणि आम्ही तसे पोहोचलो आणि नंतर आम्हाला एका मोठ्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मध्ये सगळ्यांना बसवलं. आम्ही जवळजवळ 50-60 जण होतो, कुठं जाणार माहीत नव्हतं. आणि आम्हाला आम्ही उतरलो तर कुठल्या एअरफील्डवर उतरलो ते पण माहीत नव्हतं. मग खाली उतरून जरा चौकशी केल्यानंतर कळलं आग्रा आहे म्हणून. म्हणजे आमचं सबंध स्क्वाडन पुण्याहून आग्र्याला शिफ्ट केलं, म्हणजे तिथे जाईपर्यंत तुम्हाला काही माहीत नव्हतं. आणि मग आग्र्याला शिफ्ट झाल्यानंतर आग्रा का, की आग्र्यापासून बा पाकिस्तान बॉर्डर जवळ नाही का पडणार पुण्यापेक्षा, म्हणून तिथं आम्हाला. मग तिथं आम्ही काहीतरी महिनाभर होतो टोटल, पण आमची विमानं जायची ती बॉम्ब टाकून घ्यायची, मग त्यातली काही इंज्युअर पण व्हायची. आपण परत आली आमची सगळी विमानं, कोणी आमचं पाडलं गेलं नाही आमचं विमान, आणि मग आग्र्याहून आम्ही पुण्याला परत. म्हणजे खूप समाधान या सगळ्यात. नाही, याच्यात फार समाधान वाटतं की अरे आमची विमानं जाऊन शत्रूवर बॉम्ब हल्ला करून आली, त्याच्यात माझा एवढा गोष्ट आहे, तिळभर तरी माझा त्याच्यात सपोर्ट होता ना. अगदी बरोबर, अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही आर्मीत जेव्हा जॉईन झाला, ते आर्मीत जॉईन झाल्यानंतरचा कर्नल पर्यंतचा मग प्रवास कसा होता? त्याचं असं आहे की काय असतं की प्रथम तुम्ही आमच्या काळी सेकंड लेफ्टनंट म्हणून तुम्हाला पहिली रँक मिळायची पासआउट झालं ट्रेनिंग संपल्यानंतर. आता लेफ्टनंट पासून सुरुवात होते. तर सेकंड लेफ्टनंट झालो मी आणि माझी पोस्टिंग आली सिलीगुडीला. आता सिलीगुडी म्हणजे काय कुठे वगैरे काही माहीत नव्हतं, ठीक आहे ना. तर सिलीगुडीला सेकंड लेफ्टनंट म्हणून 5A4D 5 फील्ड ऑर्डनन्स डेपो तिथं होतो. तर तिथं मी गेलो, तर तिथं काय असतं की घरात जशी नवी सून आली की तिथला वळण नीट लागलंय की नाही वगैरे सगळं बघतात. हा, कारण जरी तिथं शिकवलेलं असलं ट्रेनिंग सेंटरमध्ये, जसं OTS मद्रासला, त्यातलं याला काही बावळ्याला येतंय का नाही, शिकलंय की नाही हे तिथं परत चेक करतात सिनियर्स. त्यामुळे पहिले 15-20 दिवस असं सगळेजण असे बघत असतात, कसा उभा आहे, काय करू, हातात ग्लास कसा घेतलाय, प्लेट कुठे ठेवली आहे, खातोय कसा. मी त्याच्यात कसं खायचं ते लिहिलेलं आहे माझ्या पुस्तकात. तर ते सगळं हे करायचंय आणि चालतोय कसा, सगळ्यांना नीट सॅल्यूट करतो की नाही, सॅल्यूट करण्याची पद्धत अजून शिकला नाही वाटत नीट वगैरे, असं असं करून तो सासुरवास सहन करत मग महिन्याभराने. सासुरवासात सुद्धा एक प्रकारची शिकवण शिकवण. आर्मीचं एक आहे की तुम्ही आर्मीत पाय ठेवल्यापासून रिटायर होईपर्यंत शिकवण ही चालू असते. अच्छा, वेगवेगळ्या प्रकारची असते, तुमच्या विषयातली असेल हे, पण मॅनर्स हे ते सगळं ते आपोआप असं शिकत जातं. अच्छा, आपण घेत जातो त्या सगळ्या गोष्टी, आपोआप आत्मसात करत जातो. खूप छान. आणि मग नंतर कर्नल पर्यंत पोहोचताना, कर्नल पर्यंतच्या प्रवासात किती वर्ष लागली मध्ये? आता काय, मला 68 साली मला कमिशन मिळालं, त्याच्यानंतर 25 वर्ष मी आर्मीत होतो, ठीक आहे. त्यातली 22 वर्षानंतर मला लेफ्टनंट कर्नल हे रँक मिळाली. 3 वर्ष मी लेफ्टनंट कर्नल म्हणून होतो. गुड. तुम्ही तिथे गणपती उत्सव किंवा काही नाटकं करणं किंवा एक सांस्कृतिक कार्यक्रम अशात पण तुमचा सहभाग, तुमचं आवड किंवा लायकिंग तिथे तुमचं दिसलं, तर ते कसं काय? म्हणजे प्रथम मी हे सांगतो गणपती उत्सवाशी उत्सवाबद्दल. आमचे कर्नल जोशी म्हणून एक कमांडंट होते, तर ते गणपती उत्सव प्रत्येक आर्मीच्या ह्याच्यात एक गुरुद्वारा असतो, एक मंदिर असतं, आणि जर मुसलमान असले तर एक मशीद पण असते. तर आमच्या मंदिरात तो गणेशोत्सव व्हायचा आणि ते मी पाहिलं होतं, माझी पहिली पोस्टिंग होती त्यावेळेस. आणि मग नंतर मी कर्नल झालो, ज्यावेळेस लेफ्टनंट कर्नल मी डेप्युटी कमांडंट होतो. तर मी म्हटलं की हे लहानचं स्वरूप मला पसंत नाही, गणेशोत्सव दणक्यात मोठा झाला पाहिजे. मग मी म्हटलं की दरवेळेस फक्त इथले आपले लोक त्यांनाच जेवण वगैरे द्यायचो आम्ही. गणेशोत्सव म्हणजे काय असतं हे बाकीच्या युनिटच्या बाकीच्या जवानांना कळावं
ओके म्हणून प्रत्येक युनिट मधनं 10 जवानांना जेवायला बोलवलं. त्या दिवशी 1000-वर माणसं होती आणि प्रत्येकाला जेवण दिलं. ते तुमचं जे एकंदर लाईफ असतं, थोडस मेकॅनिकल किंवा थोडस टेन्शन मध्ये असलेल्या लाईफ मध्ये छान वातावरण निर्माण त्याच्यामुळे पण झालं असेल. टेन्शन वगैरे असं नसतं, कारण आर्मी प्रचंड मोठी आहे. आता तुम्ही जर सुरुवात केली, 62 साली एक लढाई झाली चिनी लोकांची, ती एक तरफी होती. बरोबर. त्याच्यानंतर 65 ला झाली, त्याच्यानंतर 71 ला झाली. ठीक आहे ना, सारख्या लढाया नसतात. दुसरं असं आहे की प्रत्येक जण आपल्या फॅमिली पासून लांब. अशा वेळेस जवानांचं मोरल नीट ठेवण्यासाठी, हाय ठेवण्यासाठी त्यांचे मनोरंजन पण असतं, एकत्र जेवण, एकत्र सहली असतात. अच्छा, रिलॅक्स वातावरण हा ठेवायचं, कारण सज्जता तर ठेवायचीच असते, पण सज्जतेबरोबर सारख्या काही आपण फ्रंटला नाहीये म्हणून त्यांना हे करायला हवं की त्यांची मानसिकता अशी पाहिजे की अरे वा फौज चांगली आहे, बरं का, फौज चांगली आहे याच्यावर श्रद्धा असायला हे सगळं. पण मला असं वाटतं की जो कोणी आर्म फोर्स मध्ये जॉईन होतो तो ही श्रद्धा ठेवूनच येतो की नाही हे चांगलंच आहे किंवा मला ह्या छानच करायचंय, अशा उदात्त विचारांनी झालेला असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आर्म फोर्स मध्ये जाणं याला परंपरा आहेत काही. अच्छा. पंजाब मधनं जास्त सोल्जर येतात. बर. किंवा आपला काका मामा कोणी असेल तर त्याचं हे करून जातो. अदरवाईज तुम्ही आज जर पुण्यातल्या याला विचारा कॉलेज तरुणांना, त्यांच्या मनात देखील हे येत नाही की आर्म फोर्सेस मध्ये जायचं आहे म्हणून. त्यांनी जावं ह्यासाठी तुम्ही काय मग त्यांना सांगू शकाल? मला हे सांगायचं आहे की फौजेत जाण्याचे हे फायदे किती आहेत, आणि दुसरं आपण जे काही घाम गाळतोय तो आपल्या देशासाठी गाळतोय, याचं समाधान जे मोठं आहे ते अनुभवायला तुम्ही जायला हवं. फक्त काय आहे, मोटिवेशन नाहीये. मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोकांनी तिथं ऑफिसर व्हावं, JCO व्हावं. मला वाटतं मोटिवेशन साठी असं पण आहे की समजा एकुलता एक मुलगा असेल किंवा दोनच मुलं असतील तर घरचे थोडेसे त्यांना तिकडे जाण्यापासून परावृत्त करतात, असं काही असू शकतं. किंवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं का की तुमच्या आईनी थोडस सांगितलं की नको जाऊ? तुमचं लग्न झाल्यानंतर मिसेस कडनं थोडस हे झालं, असं काही झालं का त्यांनी दोघींनी सपोर्ट केला? आता एक मुलगा गेला होता आणि लगेचच माझा मोठा भाऊ, तर त्याच्यात रात्रीच्या वेळी पूर आलेल्या अवस्थेत ब्रिज कसा बांधायचा याचं ट्रेनिंग चालू होत. अच्छा. आणि ते ट्रेनिंग चालू असताना एका बोटीत 6 जण होते, म्हणजे प्रत्येक बोटीत असे, तर ती बोट उलटली आणि 6 जण त्याच्यात गेले, त्याच्यात माझा भाऊ होता. अरे बापरे. आणि ते झालं आणि लगेच मी आर्मीला सिलेक्ट पण झालो, मला पत्र आलं हे म्हणजे मी सिलेक्ट झालो आणि माझी तारीख आली. तर एक मुलगा गेलेला होता आणि मग दुसऱ्याला कसं पाठवायचं हे तर मनात होतच. पण त्याच्यात काय झालं, सकाळचे एक जुने होल अँड सोल मॅनेजर कर्नल VV जोशी म्हणून, तर ते सपोर्टला खंदे उभे होते. ते घरी आले आमच्या आणि त्यांनी सांगितलं, कमलाबाई तुम्ही याला पाठवा, काहीही होणार नाही याला, तुम्ही पाठवा, याचं तिकडे जाणं जरुरी आहे, याच्या भावी आयुष्यासाठी ते जरुरी आहे, तुम्ही जरूर पाठ. म्हणजे किती नशीबवान तुम्ही आहात, किंवा अशी आई आहे आपल्याकडे. आपल्या देशातली प्रत्येक माता अशी आहे की एक मुलगा पहिल्यांदा गेला असताना लगेच दुसरा मुलगा आर्मीत जायचं म्हणतो आणि त्याला परवानगी दिली आणि आयुष्य तुमचं 32 वर्ष पुढे तुम्ही सेवा केली. नाही, आई जर नाही म्हणाली असती तरी मी काही करू शकलो नसतो, त्या भावना मी जाणून घेतल्या असत्या. बरोबर. तिने त्यावेळेस होकार दिला, याच्याबद्दल मी आयुष्यभर तिला धन्यवाद. आणि खरं केवढं कणखर त्यांनी मन तेव्हा ठेवलं असेल. खरोखरच अशी माऊली प्रत्येकाला मिळाली पाहिजे की कणखरपणे आपल्या मुलांच्या मागे ती उभी राहिली पाहिजे. अगदी. आणि माझं लग्न झालं ते मी आर्मीत कॅप्टन आहे हे माहीत असतानाच लग्न झालं ना. अच्छा. त्यामुळे तसं काही नव्हतं. आणि मग 71 च्या युद्धात काही सहभाग तुमचा घडला का? 71 ला असं झालं की मी रुरकी मध्ये आमचं वर्कशॉप होतं. आमची एक डिव्हिजन होती 14 DV म्हणून, तिचं हेडक्वार्टर होतं डेहराडूनला आणि मेरठ रुरकी अशा ब्रिगेड होत्या. तर मी त्यावेळेस मग रुरकीला होतो, मग आमचं शिफ्ट झालं, आम्ही मेरठला गेलो, तर मेरठमध्ये होतो. आणि 71 च्या लढाईत ते कळलं की काहीतरी घडतंय म्हणून, पण त्याच्या होणार आहे असं. आणि मग ब्रिगेड हेडक्वार्टरमधल्या कॉन्फरन्सेस सुरू झाल्या. आता काय असायचं की आमच्या 3-4 ऑफिसर होते आणि मग सगळ्या गाड्या, सगळी वेपन्स, तोफा, अमुक तमुक, बंदुका, सगळ्याचं नीट काय त्याला रिपेअर, मेंटेनन्स वगैरे करणं जरुरी होतं, महत्वाचं काम होतं.
तर अशा अवस्थेत बऱ्याच मी ज्या कमांडरच्या किंवा याच्या ब्रिगेडमधल्या कॉन्फरन्ससाठी मी जाऊन बसायचो तिथे, कारण माझ्यावर तेवढं मी काय माझं बेसिकली आहे की माझं काम तेवढं मी केलं आणि मी सुटलो असं नसायचं. मी कुठलंही काम अंगावर घेऊ शकू शकायचो, त्यातनं माझा अनुभव वाढायचा. तर मी तिथं जाऊन हे करायचं, मग ते ठरलं किंवा जायचंय. मग त्यांनी तारीख सांगितली, अमुक तारखेला जायचंय. मग मी आलो माझ्या कमांडरला सांगितलं आणि मग मी आम्ही लिस्ट सुरू तयार कामाची लिस्ट मी केली आणि ती सगळ्यांना वाटली की बा कुठल्या गाडीतनं काय बरोबर न्यायचंय, काय लोड करायचंय. वर्कशॉपची तर सगळी अगदी स्क्रूड्रायव्हर पासून ते मोठ्या मशीनपर्यंत सगळं पाहिजेच होतं, लेथ वगैरे सगळं. आणि तसंच प्रत्येकाने व सामान आपलं बरोबर मिनिमम आणायचं, फक्त युनिफॉर्म आणायचा, सिव्हिल ड्रेस आणायचा नाही वगैरे, अशा सारख्या सगळ्या सूचना घेऊन. प्रत्यक्ष लढाईवर लढणाऱ्या सैनिकांबरोबरच ही कामं पण केवढी महत्वाची आहे आणि केवढी जबाबदारीची कामं ही. कारण काय असं, लढाई असू दे नाही तर नसू दे, वाहनाची दुरुस्ती तर झालीच पाहिजे, नंतर तोफा व्यवस्थित काम करायलाच हव्यात. काय असं आर्मीचं काय आहे की या सगळ्याचं सतत ट्रेनिंग चालू असतं, कारण ज्याला बंदूक चालवायची त्याला बंदुकीचा सराव करायला म्हणजे ते कंपल्सरी असायचं की बा वर्षातून 4 वेळा तरी त्यांनी फायरिंग रेंजवर जाऊन गोळ्या उडवल्या पाहिजेत. तसंच तोफांचं असतं. आता आमच्या अँटी एअरक्राफ्ट गन होत्या, शिल्का गन, रशियन बनावटीच्या. तर शिल्का गन म्हणजे जमिनीवरच्या तोफ्यांनी वरचं विमान उडवायचं. तर त्याचं पण ट्रेनिंग व्हायचं, हे व्हायचं. आता विमान नाही उडवायचं त्यावेळी, मग दुसऱ्या पद्धतीने हे व्हायचं. पण सगळ्या प्रत्येकाचं ट्रेनिंग हे अखंड चालू असतं, तर तुम्ही कुठल्याही क्षणी मग युद्धात हे करायला प्रिपेअर्ड असतात, सतत तयार राहता, तयारी पाहिजे. 32 वर्षाच्या प्रचंड मोठ्या सेवेनंतर तुम्ही निवृत्त झाला देश सेवेत. त्याच्यानंतर तुमची जी देशभक्ती बद्दलची जी काय रक्तात भिनलं होतं ते काय बसू दिलं नाही तुम्हाला, की दिवाळी फंड नावाचं काहीतरी चालू केलं की एक सेवा, तर ते काय होतं? काय असतं की एकतर आर्मीत गेल्यामुळे इतक्या लोकांशी संपर्क येतो की तुम्हाला जाणीव असते ती की बा समाजात जरा खालच्या लेवलला जगणारे लोक असतात. अच्छा. मग त्याच्यापेक्षा वरची प्रत्येकाला काहीतरी गरज असते, कोणी वरती जात असतो. माझं एक म्हणणं असतं प्रत्येकाला, तुम्ही पायऱ्या चढता ते तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासावर, तुमचे जे ज्ञान आहे त्याच्यावर, हिंमत आहे किंवा त्याच्यावर चढत असता, पण मध्ये थांबा आणि खाली बघा. मग तो माणूस खाली का आहे आणि त्याला एक पायरी तरी मी वरती आणू शकतो का? किती छान. हा ह्याच्यासाठी थांबायचं असतं. तुम्ही जाल वरती शेवटी, पण त्याला पण बरोबर थोडस न्या, त्याची एक पायरी फक्त चढायला मदत करा, मग त्याचं नशिबावर सोडा. म्हणून मग मी काय केलं की ह्या सगळ्या संस्था ज्या असतात ना, आता कोणी मतिमंद मुलांसाठी काम करतंय, कोणी आंधळ्यांसाठी काम करतंय, एड्स झालेली मुलं त्यांची एक संस्था होती त्यांना सांभाळणारी, अशा अनेक संस्थांशी माझा परिचय आला. आता कसा आला, त्याला योगायोग म्हणतात आणि माझं कुतूहल. मला सकाळमध्ये बातमी आली, अमुक एका ठिकाणी सापडलेलं मूल, म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये जन्म दिल्यानंतर आई निघून जायची, किंवा कुठं पोलीस स्टेशनच्या समोर, स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर, याच्या बस स्टँडवर, मग ते श्रीवत्समध्ये पोचवलं गेलं अशी बातमी यायची. आणि मग पुढच्या दिवाळीला आम्ही सगळे मिळून ती मिठाई घेतली आणि श्रीवत्समध्ये आम्ही पोचलो. तर तिथं गेल्यानंतर मी मग त्या कामाला वाहून घेतलं आणि श्रीवत्सला मी विचारायचं, तुम्हाला पुढच्या दिवाळीला काय पाहिजे तेवढं सांगा. आणि त्यातनं दिवाळी फंड सुरू झाला, कारण प्रथम नुसतं नॅपीज, क्लॉथ वगैरे, असे लंगोटा साडी वगैरे असं काहीतरी मागायचे, लहान सहान औषधं वगैरे असं ते मी द्यायचो. पण नंतर मग जरा वाढत गेलं आणि मग मी दिवाळी फंड सुरू केला. आणि काय असतं की एक तुम्ही कर्णलात म्हटल्यानंतर एक श्रद्धा असते, दुसरं तुम्ही हिशोब कसा देताय लोकांना. मला 50 जणांकडनं आलेली रक्कम ही 50,000 समजा झाली, तर मी त्यातनं काय द्यायचं ते देऊन त्या रिसीट आणायचो, त्याच्या झेरॉक्स काढायचो आणि मग एक पत्र लिहायचो की यांनी एवढे असे टोटल एवढे झाले आणि त्याच्यातनं ही वस्तू खरेदी केली, त्याचं हे बिल आहे ते ह्याला दिलं, अजून उरलेल्या पैशातनं अमुक दिलं आणि बॅलन्स झिरो. पारदर्शक व्यवहार पूर्णपणे, बॅलन्स झिरो. त्यावेळेस माझ्याकडे 50,000 रुपये झाले होते. त्याच्यातनं मी श्रीवत्सला 300 लिटरचा फ्रीज दिला, 100 खुर्च्या दिल्या प्लॅस्टिकच्या, काय पाळणे दिले त्यांना आधुनिक प्रकारचे. म्हणजे सैनिकाला जे बसू शकत नाही की आपल्या देशासाठी सतत काहीतरी करणं,
मग ते मोठ्या प्रमाणात असो, आर्म फोर्समध्ये जाऊन असो, नाहीतर आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करणं असो, हे जे बसू देत नाही हे फार महत्त्व. तुम्ही तुमचं एक आत्मचरित्र लिहिलं कर्नल नावाचा माणूस, तर ह्यात तुम्ही तुमचा प्रवास, तुमची जिद्द आणि आर्मीचं रोजचं जीवन, डे टू डे लाईफ याविषयी तुम्ही त्यात लिहिलंय, किंवा एक तरुणांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारे तुम्ही त्यात लिहिलेलं आहे, तर ह्या संदर्भात काय सांगू शकाल? तर एक दिवशी मी बसून विचार करत होतो की मी जरा वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगलेलो आहे आणि माझ्याकडे जे अनुभव आहेत ते फार वेगळे आहेत, जे लोकांना सहसा मिळणार नाही, मिळू शकत नाही. मग त्यातनं प्रवृत्त होऊन मी हे आत्मचरित्र लिहिलं कर्नल नावाचा माणूस म्हणून. दुसरं एक आहे की कसं काय कोण असतो, पण माझी मराठी भाषा पण चांगली आहे, त्यावेळेस लोकांना, लोकांसाठी हा वेगळ्या विषयावरचं हे पुस्तक होतं. त्याच्यातनं की बा मी वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगलेलो आहे ते लोकांना कळावं म्हणून हे पुस्तक लिहिलं गेलं. खूप छान सांगितलं सर तुम्ही, तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान झाला, अशीच उत्तरोत्तर तुमची अजून प्रगती हो, अजून तुमचा प्रवास छान हो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि सुदृढ छान आयुष्य तर नक्कीच लाभणार, कारण तुम्ही सैनिक आहात, शिपाई आहात, त्यामुळे आपल्या शरीराचं महत्त्व तुम्हाला जास्ती माहिती आहे, आपल्या शरीराचं किंवा आपल्या मनाच्या सुदृढतेचं. त्याविषयी मी थोडं सांगू का? जरूर जरूर. आता माझं वय 75 झालेलं. अच्छा. योगासन, प्राणायाम आणि ध्यान हे मी शास्त्रोक्तपणे शिकलेलो आहे. बर. मी त्याचे वर्ग घेतो आणि शिकवतोही. आता हे कसं झालं की आमच्या लहानपणी तालमी असायच्या, प्रथम तालमीत, मग तिथं मलखांब खेळला, थोडेसे कुस्तीचे डाव शिकले, अशातनं ते अंगाला वळण लागलं. आम्ही आमच्या शाळेच्या सूर्यनमस्काराच्या स्पर्धेत जो टीम होती त्याच्यात मी होतो, आणि मी रोज सकाळी उठल्यानंतर प्रथम मी योगासन, प्राणायाम आणि ध्यान करतो. तर सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर अशी माहिती दिलीत, आमच्या श्रोत्यांना तुमच्या जीवनपटाबद्दल सांगितलं, याबद्दल मी सलाम वर्दी या कार्यक्रमातर्फे तुमची खूप आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद. मला पण सलाम वर्दी. सलाम वर्दी.